महायुतीची सत्ता येणार आणि भाजपचाच मुख्यमंत्री होणार असं राज ठाकरे म्हणाले. त्यानंतर फडणवीसांनी राज ठाकरेंचे आभार मानले तर संजय राऊतांनी आता कोणाचा दबाव म्हणत डिवचले पाहूया. महायुतीचं सरकार येणार भाजपचं नाही आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख. महायुतीचं सरकार येणार आणि भाजपचा मुख्यमंत्री होणार असं राज ठाकरे यांनी म्हटल्यावर फडणवीसांनीही तात्काळ आभार व्यक्त केले. मात्र मुख्यमंत्री पदावरून फडणवीसांनी राज ठाकरेंच्या वक्तव्यात करेक्शन देखील केलंय. भाजपचा मुख्यमंत्री नाही तर महायुतीचा मुख्यमंत्री होणार असं फडणवीस यांनी म्हटलंय. मी त्यांचा आभारी आहे, त्यांच्या शुभेच्छा मी या ठिकाणी आभाराने स्वीकारतो. पण महायुतीचं सरकार येणार भाजपचं नाही आणि महायुतीचा मुख्यमंत्री होणार ही काळ्या दगडावरची पांढरी रेख. आता राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते तेही पाहूया. महाविकास आघाडीसोबत आम्ही जाणार नाही, शिवसेनेमध्ये असताना माझा सर्वाधिक संबंध भाजपसोबत आला. सरकार महायुतीचं बनणार, 3 महिन्यांपूर्वी महाविकास आघाडीचं सरकार येणार असं वाटत होतं. पण हरियाणाच्या निकालानंतर थोडं चित्र बदललं आहे. मात्र महायुतीला इतकं सोपंही नाही. मुख्यमंत्री भाजपचा होईल आणि मनसे सत्तेत असेल. भाजपचा मुख्यमंत्री मनसेच्या साथीनं होईल. मी जर दर मध्ये काय बोलू तुम्हाला, मी जस्ट बोलतो की आम्हाला जायला आवडेल. मी अजूनही ऑप्टिमिस्टिक आहे की आमचे 101 आमदार निवडून येतील. बरं, मनसेचे 101 मी अजूनही ऑप्टिमिस्टिक आहे. आणि म्हणून साहेब जे बोलले, साहेबांनी आता सांगूनच टाकलं की युती आणि आघाडीमध्ये असेल तर आम्हाला युतीबरोबर जायला आवडेल, म्हणजे भाजपबरोबर जायला आवडेल. कारण त्यांचे जुने संबंध आहेत आणि देवेंद्रजींशी असतील किंवा जे एक एथिक्स पाळलं जातं ते मला वाटतं आजचे किंवा ह्याच्या आधीचे पण नेते जे भाजपचे आहेत ते पाळतात, त्याच्यामुळे आमचे चांगले संबंध आहेत. तुम्ही म्हणता मनसेच्या 100 जागा निवडून येतील असं. मराठी माणसाच्या हितासाठी स्थापन झालेल्या एका पक्षाचे प्रमुख सांगतायत की फडणवीसांना आम्ही मुख्यमंत्री करू. हा कोणता दबाव आहे मला माहीत नाही. हा दबाव ईडीचा आहे, सीबीआयचा आहे की आणखी कशाचा आहे. राज ठाकरे आणि त्यांचे पुत्र अमित ठाकरे उघडपणे सांगतात की निकालानंतर भाजपसोबत जाणार, मनसेचे 100 आमदार येणार असा मोठा दावाही त्यांचा आहे. दुसरीकडे भाजपचाच मुख्यमंत्री होईल हेही राज ठाकरे यांनी म्हटलंय. त्यावर शिंदेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी मुख्यमंत्री पदावरून तात्काळ संख्याबळावर बोट ठेवलंय. राजसाहेबांनी हे कबूल केलेलं आहे की महायुतीची सत्ता येते, याचा आम्हाला आनंद आहे. मुख्यमंत्री कोण होणार, काय होणार, यापेक्षा सत्ता येणार याला आम्ही महत्त्व देतो. आणि मुख्यमंत्री आलेल्या बहुमतानंतर ठरणार आहे. म्हणून राजसाहेबांनी एका अर्थाने आम्हाला दिलेला तो पाठिंबा आहे. एकनाथ शिंदे हे 26 नोव्हेंबरनंतर मुख्यमंत्री नसतील किंवा राजकारणातही नसतील हे मी आता बोलतोय का? नाही. पण हा बीजेपीचा एक गेम प्लॅन वाटतोय का? बीजेपी हा कायम बीजेपीचा जन्मच कपट कारस्थानातून झालेला आहे. बीजेपीचा जन्म हा कायम कपट कारस्थानं याच्यातूनच झाल्यामुळे आपल्या जवळच्या सहकाऱ्यांचं किंवा जे आपल्याला मदत करतात त्यांचा गळा कापणं हे त्यांचं धोरण असतं. महायुती आणि महाविकास आघाडीसह यावेळी वंचित सोबतच महाशक्ती परिवर्तन ही तिसरी आघाडी सुद्धा मैदानात आहे. जरांगेंचेही उमेदवार मैदानात असतील आणि या लढाईमध्ये भाजपचे 50 आमदारही निवडून येणार नाहीत अशी टीका संजय राऊतांनी केली आहे. याचा अर्थ भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्रात 50 जागाही मिळत नाहीत. कारण जर मनसेच्या मदतीनं सरकार येणार असेल आणि मनसेच्या पाठिंब्याशिवाय सरकार बनणार नसेल तर 150 जागा यांना मिळतील आणि 50 जागा फडणवीसांना मिळतील. खरं म्हणजे मुख्यमंत्रीच त्यांचा व्हायला पाहिजे हो. मग ह्या गोष्टी गमती जमती असतात. सकाळचे टोमणे बंद करा, कोणी आता ऐकत नाही तुमचं. मीडियाची स्पेस देण्याकरता तुम्ही या पुळ्या सोडता हे कोणी ऐकत नाही. मला तुमचा जाहीरनामा कळू द्या. म्हणजे शरद पवार साहेबांचा जाहीरनामा काय आहे, काय मॅनिफेस्टो केला आहे महाराष्ट्राकरता, उद्धवीचा काय मॅनिफेस्टो आहे, काँग्रेसचे नाना पटोलेचा मॅनिफेस्टो काय आहे, कसा विकासाचा मॅनिफेस्टो आहे, काय देणार आहे जनतेला तुम्ही? त्यालासुद्धा आता आमच्या योजनेमध्ये जे आहे ना, बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना त्याची गरज पडेल किंवा पागलखान्याची गरज पडेल, काही दिवस बाकी येतो.
आता एक 23 दिवसानंतर जेव्हा महाराष्ट्रामध्ये तुम्हाला परिवर्तन झालेलं दिसेल त्या टायमाला यांना त्यांच्या दवाखान्यामध्ये ॲडमिट होताना आपल्याला पाहायला सुद्धा मिळेल. महायुतीच्या विरोधातच राज ठाकरे यांनी 135 उमेदवार उभे केल्या. मात्र मतदान होण्याआधीच राज ठाकरेंनी भाजपसोबत जाणार असल्याचं सांगून पत्तेही उघड केले. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.